मित्रांनो, मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरून आपण बोटीत बसून जातोय. छत्रपती शिवरायांनी समुद्रात उभारलेली शिवलंका म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ल्या पाहण्यासाठी. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याकडे बोटीनं प्रवास सुरू असताना आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आधी दिसतो तो सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपदुर्ग पद्मकोट. ह्या पद्मकोटावर आपल्याला मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरून पायीसुद्धा पोचता येतं. आणि या जागेवरून सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तोफांचा मारा करता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या संरक्षणासाठी हा उपदुर्ग या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. या उपदुर्गालाच पद्मकोट किंवा पद्मगड असं म्हणतात. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याला अजून एक उपदुर्ग आहे. या उपदुर्गाला सर्जाकोट किंवा राजकोट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या दोनही उपदुर्गाच्या संरक्षणामध्ये समोर दिसतोय तो आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर उतरल्यानंतर किल्ल्यावरील गोमुख पद्धतीने असलेल्या दरवाजातून आपण प्रवेश करतो. या दरवाजाची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया. किल्ले सिंधुदुर्गच्या महादरवाजा छत्रपती शिवरायांनी बांधलेले जे किल्ले ते जर ओळखायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं आहे त्या किल्ल्याचा दरवाजा. ज्या किल्ल्यांचं बांधकाम छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये राजांच्या मार्गदर्शनाखाली झालं त्या सगळ्या किल्ल्यांचे दरवाजे गोमुख पद्धतीचे असतील. आता आपण जो दरवाजा पाहतोय हा गोमुख पद्धतीने बांधलेला सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा दरवाजा. अशाच पद्धतीचा दरवाजा तुम्हाला प्रतापगडावर त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. सो विजयदुर्ग जे किल्ल्याचा व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवला होता, विजयदुर्गच्या किल्ल्याच्या महादरवाजाचा सुद्धा बांधकाम गोमुख पद्धतीने. त्यामुळं सुद्धा छत्रपती शिवरायांचं दुर्गविज्ञान एवढं पुढं होतं की 350-400 वर्षापूर्वी इथं संरक्षणासाठी असलेल्या या तटबंदीवर या बुरजावर संरक्षणासाठी असलेल्या सैनिकांना नैसर्गिक विधीसाठी सुद्धा त्यांची तटबंदी किंवा बुरुज ज्या ठिकाणी त्यांना नेमलंय ते सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये म्हणून अशा तटबंदीच्या आतल्या बाजूमध्ये सैनिकांच्या नैसर्गिक विधीसाठी पाकखाना छत्रपती शिवरायांनी 52 पाकखाने या 27 बुरुजांच्या आजूबाजूला बनवलेले आहेत. मित्रांनो, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे पाकखाना म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण टॉयलेट म्हणूया, तर ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील तटबंदीच्या आतील असलेला पाकखाना मी तुम्हाला दाखवणार आहे. मी नेहमी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांना सांगतो की आम्ही शिवचरित्रातनं काय शिकायला आहोत. आज 400 वर्षानंतरसुद्धा शिवचरित्रातनं शिकण्यासारख्या गोष्टी आम्हाला अनेक आहेत. परंतु भारतावर मी अनेक किल्ल्यांचं भ्रमण केलं तर मला एवढ्या पद्धतीचं दुर्गविज्ञान कुठल्याही किल्ल्यावरती पाहायला मिळालं नाही. हा छत्रपती शिवरायांच्या 350-400 वर्षापूर्वी दुर्गविज्ञानचा सगळ्यात मोठा आविष्कार की या ठिकाणी सैनिकांच्या नैसर्गिक विधीसाठी 350 वर्षापूर्वी तटबंदीच्या आत या ठिकाणी पाकखाने म्हणजे टॉयलेट तयार केलेले आहेत. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर या ठिकाणी हवेची व्यवस्था उजेडची व्यवस्था व्हावी याची सुद्धा या ठिकाणी तरतूद आहे. आणि जर रात्रीच्या वेळेस सैनिक जर या ठिकाणी आला तर त्याचा दिवा ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी हे केलेलं आहे. या किल्ल्याला त्या कालखंडामध्ये 100,000 होऊन एवढा खर्च आलेला होता. होऊन हे छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये सुवर्ण होऊन हे नाणं होतं. एक होऊन आणि शिवराई तांब्याची असायची आणि होऊन हे सोन्याचं असायचं. तसं 100,000 होऊन खर्च या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाला आला. आणि छत्रपती शिवरायांनी हा सगळा खर्च सुरतेवर छापा मारून जी अफाट संपत्ती मिळवली होती ती सगळी संपत्ती छत्रपती शिवरायांनी हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम करण्यात केला. आणि याला शिवलंका असं सुद्धा इतिहासात म्हटलं जायचं कारण की या एका दुर्गामुळे छत्रपती शिवरायांनी एकाच वेळेस सिद्धीला पोर्तुगीजांना वेंगुर्ल्याच्या डसला आणि राजापूरच्या इंग्रजांना मात दिली. आणि छत्रपती शिवरायांनी या सिंधुदुर्गच्या माध्यमातून स्वराज्यात आरमार फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवरायांना म्हटलं जातं. त्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे आरमार बांधले. इंग्रजी नळकरांनी जेव्हा किल्ला बांधला मित्रांनो सिंधुदुर्ग, तर या किल्ल्यावरती दोन गोष्टी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत की आजही आपल्याला 350-400 वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या बद्दल असलेली आस्था जी आहे तर ही आस्था इतकी प्रचंड आहे की छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये असलेली संबंधित असलेली कुठलीही वस्तू दिसली तर आजही महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला
जगातला कुठल्याही शिवप्रेमीला ते अगदी शब्दात सांगता येणार नाही असं त्याचं त्या गोष्टीचा आनंद असतो. माझ्यासमोर जे आहे या झेंडापुरीच्या जवळ असलेलं एक छोटीशी एक देऊळ आहे. मित्रांनो या देऊळमध्ये तुम्हाला सांगायला विशेष आनंद होतो की या किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना छत्रपती शिवराय या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा उजव्या हाताचा आणि उजव्या पायाचा छापा चुन्यावरती या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या उजव्या हाताचा छापा या देऊळमध्ये आहे. आणि तुम्ही वरती या ठिकाणी जेव्हा पाहायला येणार तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हाताचा उजव्या हाताचा ठसा या ठिकाणी पंजा आपल्याला उमटलेला या ठिकाणी दिसू शकतो. शिवरायांचे द्वितीय सुपुत्र या स्वराज्याचे तृतीय युवराज राजाराम महाराजांनी 1691 मध्ये छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधले. आणि जगात दोनच ठिकाणी छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे, एक सिंधुदुर्ग किल्ल्यावरती राजाराम महाराजांनी बांधलेलं आणि तुम्ही दक्षिणेमध्ये गेलात तर श्रीशैलम म्हणून जे क्षेत्र आहे दक्षिण स्वारीवर छत्रपती शिवराय जेव्हा राज्याभिषेकानंतर गेले तर श्रीशैलमला छत्रपती शिवरायांचं एक मंदिर आहे आणि दुसरं मंदिर आहे छत्रपती शिवरायांचं राजाराम महाराजांनी. या मंदिराच्या आतमध्ये छत्रपती शिवरायांची एक तलवार ज्याला तुळजा तलवार म्हणून ओळखलं जातं ती तलवार आजही मंदिराच्या आतल्या बाजूमध्ये पूजनीय आहे. आणि ह्या मंदिराचा नगारखाना मित्रांनो आपण आता जे पाहत आहोत ते सिंधुदुर्ग किल्ल्यावरती विहीर. खरं म्हणजे महाराजांनी जेव्हा हा किल्ला बांधायला घेतला तेव्हा सगळ्यात मोठी अडचण होती की या किल्ल्याच्या चारही बाजूला खारं पाण्याचा समुद्राचं खारं पाणी असताना सुद्धा किल्ल्यावरती पाण्याचा साठा असणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून या किल्ल्यावरती 3 विहिरी आहेत. तिघ विहिरींचं नाव साखरबावडी, दहीबावडी अशा आणि दूधबावडी अशा 3 विहिरी या किल्ल्यावरती आहेत. मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूची तटबंदी आपण पाहू शकता आणि या तटबंदीच्या आत तटबंदीवर नसलेला एक बुरुज आहे त्याला टेहाणी बुरुज असं म्हणतात किंवा निशाणी बुरुजसुद्धा असं म्हटलं जातं. हा किल्ल्यावरील सगळ्यात उंचावर असलेला बुरुज आहे आणि या बुरुजाचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे किल्ल्याच्या आतल्या बाजूलासुद्धा आणि किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला समुद्रात दिसणारे जहाजं समुद्रातून येणारे शत्रू यांची खबर किल्ल्यावर देण्यासाठी या बुरुजाचं महत्त्वाचं काम होतं. आणि ते काम करण्याचं महत्त्वाचं काम करायचं तो हा निशाणी असलेला या ठिकाणी वेगवेगळे झेंडे त्या संदर्भातले फडकवले जायचे आणि त्या झेंड्यांच्या माध्यमातून किल्ल्यावरती सगळ्या सैनिकांना सूचित केलं जायचं आणि त्यांना त्या संदर्भाची माहिती दिली जायची. म्हणून या बुरुजाला निशाणी बुरुज असं सुद्धा म्हणतात की त्या झेंड्यांच्या निशाणीने सगळ्यांना ते माहीत होत होतं. आपण मित्रांनो अशा प्रकारे आज छत्रपती शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आपण पाहिला. मित्रांनो स्वराज्यात असलेले अनेक गडकिल्ले हे निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत आणि आपण या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.